क्रीडावृत्त. चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये महिला कॉन्स्टेबल मोनाली जाधवनं तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताला 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवून देत नेत्रदीपक कामगिरी केली. 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान चीनमधल्या चेंगडू इथं ही स्पर्धा झाली. माजी सैनिक चंद्रकांत इलग यांनी मोनालीला प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणासाठी लागणारं साहित्य पोलीस कल्याण निधीतून उपलब्ध झालं. भविष्यात कोणत्याही स्पर्धेत जिंकण्याच्या दृष्टीनं मोनाली सराव करत असल्याचं चंद्रकांत इलग यांनी सांगितलं. आणि मी एकाच डिपार्टमेंटला आहे, पोलीस डिपार्टमेंटला. आम्हाला डिपार्टमेंटनं खूप सपोर्ट केला आहे. सपोर्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमचं इक्विपमेंट खूप कॉस्टली आहे, ते पण डिपार्टमेंटनं पुरवलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला प्रॅक्टिससाठी डिपार्टमेंट सपोर्ट करून वेळ पण देते, त्यामुळे आज आम्ही सराव करू शकतो दररोज. त्या सरावामुळे येणार आज कोणतंही टुर्नामेंट असो आम्ही ते टुर्नामेंट अचीव्ह करू शकतो. गरीब परिस्थितीत असलेल्या मुलांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. वर्गापर्यंत 100 to 100 मध्ये पार्टिसिपेशन केले आणि माझे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट सुद्धा होते, परंतु घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मला पुढे खेळता आले नाही. परंतु मग त्यानंतर जॉबला लागल्यानंतर थोडीफार मदत झाली आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी परत माझा मार्ग चालू केला आणि आता सध्या धनुर्विद्या खेळ खेळत आहे.